मी मागे सांगितलं होता काही झालं तरी चालेल, फार माझा जीव गेला तरी चालेल, मग शरद पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही, काय भोगावं लागेल मला माझ्या कुटुंबाला मी सगळी तयारी करू. अरे एका बाजूला महाराष्ट्रातल्या तुम्ही 20 कारखान्यांना 2200 कोटी रुपयाचे कर्ज देता, ज्याच्यापेक्षा आपल्या कारखान्याची फाईल अत्यंत चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे, तरी सुद्धा आपल्या कारखान्याला का कर्ज देत नाही हो, का देत नाही? आपण तिकडं गेलो नाही, मग काय करायचं आपण? अरे सगळं महाराष्ट्र सांगतोय, पवार साहेबांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे. या संघर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांना एक ईडीची नोटीस आली, पवार साहेब गेले गाव कुठे गेले पवार साहेब? अरे म्हणले तुझ्या ऑफिसला मी येतो, यांच्या हिंमत नव्हती, यांचा दम नव्हता का? एक नोटीस आली तर तुम्ही भिवा